दुकानामध्ये आणि घराकडे जात असताना अशा मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर चोऱ्यांचं रॅकेट या नगर शहरामध्ये करण्यात आलं की हा तपास जर ह्या सगळ्या गोष्टींचा जर 8-8 10 दिवस गुन्हे दाखवण्याचा तपास लागत नसेल तर याच्यावरती आम्हाला काहीतरी आता लोकशाही मार्गाने काही ना काही उचला लागणार आहे. 28 तारखेला मंगळवारच्या दिवशी आम्ही बाजारपेठेमध्ये म्हणजे आरती बाजार दारमंडीच्या परिसरामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणाकरता जर तपास लागणार आहे तर आम्ही बसणार आहोत. दीपावलीच्या सुट्टीच्या काळामध्ये आमचा आरती बाजार किंवा आरती बाजार किंवा दारमंडई असोसिएशन या असोसिएशनमध्ये असणारे काही व्यापारी बांधव आहेत दुकानामध्ये आणि घराकडे जात असताना अशा मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर चोऱ्यांचं रॅकेट या नगर शहरामध्ये करण्यात आलं आणि त्याच्या FIR देखील त्या फुटेजच्या हातीमध्ये दाखल झालेल्या आहेत. म्हणून खरं तर याच्यामध्ये कुठलीही अनुचित प्रकार घडू नये. एखाद्या व्यापाऱ्यावरती एखादा जर कुणी लुटमार करत असेल निश्चित तो व्यापारी आमचा बांधव हा तो प्रतिकार केल्याशिवाय राहत नाही कारण त्याच्या कष्टाची ती कमाई असते. आणि याच्यामध्ये जर कुठल्या हे फक्त रॉबरी पुरतं नाही तर त्याच्यामध्ये एखाद्यावरती जीवावर देखील प्राणघातक हल्ला होऊ शकतो अशी एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आज खरं तर या सगळ्या आरोपींचा तपास व्हावा. या सर्व व्हिडिओ फुटेज एव्हिडन्स हे पोलीस प्रशासनाकडे देखील व्यापारी बांधवांनी दिले आहे आणि त्याच्यावरती कारवाई ही होणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या विषयांवरती गेल्या 1 तासापासून आम्ही या जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सन्मान्य खैरेसाहेब यांची भेट घेतली. त्याला सविस्तर माहिती या सगळ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीत दिल्या आहेत. जुने देखील जे गुन्हे दाखल असतील त्याच्यावर कुठपर्यंत तपास आला आहे का नाही आला कुठे चौकशी झाली का नाही झाली सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी आत्ताच पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. तर त्यांच्या आज आम्ही मागणी केली की हा तपास जर ह्या सगळ्या गोष्टींचा जर 8-8 दिवस गुन्हे दाखल होऊन तपास लागत नसेल तर याच्यावरती आम्हाला काहीतरी आता लोकशाही मार्गाने काही ना काही उचला लागणार आहे. आणि म्हणून आज आम्ही सर्व व्यापारी बांधवांना घेऊन ज्यांचे ज्यांचे प्रकार झाले त्यांना घेऊन आज खरं तर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलोय. खैरेसाहेबांना भेटलेलं आहोत आणि खैरेसाहेबांना या ठिकाणी सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने निवेदन देखील दिलेलं आहे. पुढच्या मंगळवारी जवळपास 28 तारखेला मंगळवारच्या दिवशी आम्ही बाजारपेठेमध्ये म्हणजे आरती बाजार दारमंडीच्या परिसरामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणाकरता जर तपास लागणार आहे तर आम्ही बसणार आहोत असे देखील त्यांना लेखी निवेदनाद्वारे आज आम्ही कळवलेलं आहे. आणि तशा प्रकारे जर नाही लागलं तर निश्चित आम्ही उपोषण पुढच्या काळामध्ये करणार आहोत. पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा पुढं योग्य ते मार्ग उचलावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे.